नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमची शिक्षिका रेशमा वाघमारे मराठीच्या तासाला तुमचं स्वागत करते मागच्या तासाला आपण अन्नजाल कवी हर्ष परचुरे यांची कविता पाहिली होती त्यांचा स्वाध्याय आपण पाहिला होता पण प्रश्न क्रमांक चार आणि प्रश्न क्रमांक पाच पाहणार आहोत प्रश्न चौथा खालील कृतीचा किंवा घटनेचा परिणाम लिहा मानवाने प्राण्यांना मारले तर मग आता ह्या मा, मानवाने मार प्राण्यांना मारले तर काय या घटनेचा परिणाम होईल तो लिहायचा आहे त्याचं उत्तर तुम्ही लिहिणार आहात मानवाने प्राण्यांना मारले तर अन्नाचे महाजाल कमकुवत होईल आणि कालांतराने हळूहळू संपून महाजाल तुटून जाईल हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न पाचवा तुमच्या शब्दात स्पष्ट करा ओ आकडा तुम्हाला समजलेली अन्नसाखळी तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्ट करा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कशा कशाप्रकारे लिहिणार आहात पहा एकास एक कडी जुळवून जशी माणूस साखळी तयार करतो तसे प्राणी जातीसाठी निसर्गाने अन्नजाळी अन्नसाखळीचे महाजाल तयार केले आहे एका प्राण्याला दुसऱ्या बलदंड प्राणी मारून खातो दुसऱ्याला तिसरा मारून खातो जेव्हा एकमेकांचे भक्ष होणे व खाणे नैसर्गिक वृत्तीतून येते तेव्हा ही अन्नसाखळी तुटत नाही काळाच्या ओघात काही प्राणीजाती नष्ट झाल्या तरी हे महाजाल तुटत नाही ते टिकून राहते परंतु माणसाने अनाठाई प्राण्यांना जर मारले तर ते अन्नसाखळीला हानिकारक आहे स्वतःच्या छंदासाठी माणसाने प्राणी जीवन संपू नये उदाहरणार्थ वाघ डुक्कर सशासारखे छोटे मोठे प्राणी जर माणसाच्या स्वैर शिकारीमुळे नष्ट झाले तर पर्यावरणाचा तोल बिघडू शकतो म्हणून प्राणी जीवनाची अन्नसाखळी अबाधित ठेवायला हवी अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता पुढचा जो प्रश्न आहे तो पहा आकडा कवितेच्या आधारे जीवोजीवस्य जीवनम हे सुवचन स्पष्ट करा आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं लिहिणार आहेत पहा प्राणी जीवनाची अन्नसाखळी ही नैसर्गिक आहे एकमेकांना खाऊन प्राणी राहतात ते एकमेकांचे अन्न असते अशा प्रकारे त्यांची अन्न अन्नसाखळी तुटत नाही एक प्राणी दुसऱ्याचा जीव घेतो दुसऱ्याचा दुसरा तिसऱ्याचा घेतो असा त्यांचा उदरनिर्वाह असतो एका चित्रात असे दाखवले आहे की छोट्या कीटकांना एक पाल खात आहे पालीला बेडूक खात आहे बेडकाला साप व सापाला गरुड भक्ष करतो एकमेकांचे भक्ष होणे म्हणजेच जीवो जीवस्य जीवनम होय प्राणीजातीमधील हे अखंड अन्नजाल टिकून आहे एखादी प्राणीजात नष्ट झाली तरी ते टिकून राहते या जीवनाच्या ओघवत्या सारणीला जीवो जीवस्य जीवनम असे म्हणतात अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीमध्ये लिहिणार आहात आणि त्याचा फोटो मला काय करणार आहात तुम्ही सेंड करणार आहात धन्यवाद